शकत नाही, पण अशा रीती ते ज्या काही क्लिप्स येतील जहांगे पाटील यांच्या संदर्भातला, तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. माझं काहीही बोलणं झालेलं नाही. तेव्हा आता जहांगे पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही. जहांगे पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे. आणि ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार. राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार. राजकारणामध्ये त्यांची व्हिजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असलेली त्यांची ओळख त्यांना त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील. आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिलाबरोबर मानसिकतेने जुळल्या जातील. ही लोकसभेची निवडणूक निघून गेली, पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या विधानसभा आहे. आणि विधानसभा गेल्यानंतर जहांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे. हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अण्णा पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबरं झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे. ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं या दोन वेगवेगळं झाले त्या सगळ्या याच्यामध्ये फिनिशिंग टचिंग जे आहे ते देणं त्याच्यातलं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. कशा स्वरूपाचा संदर्भ आहे तुम्ही जी मांडणी करताय ती काळजी करते. आता प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही काही करू शकता. फिजिकली जे आहे एब्यूज करणारी सुद्धा असणारं त्या ठिकाणी असू शकते. क्लिप व्हायरल झाली आहे का? अजून तरी नाही झालेली आहे. होण्याची शक्यता वाटते? मला होण्याची शक्यता वाटते, कारण का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे. आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत, भेगळे धोरणं ठरवत आहेत, कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे. सगळे राजकीय पक्ष लागले आहेत आणि तुम्ही इथं बसून जहांगीरची काळजी करता.
हो, याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे आज. ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते 2.5 वर्षामध्ये सेटल करू शकले नाही तशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळं म्हटलं मान्य करू. तेव्हा आम्हाला चिंता काय, चिंता काहीच नाही आम्हाला. ते आम्ही तर सर म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे. ते लढले तर आमचा पाठिंबा आहे त्यांना. तुम्ही वारंवार सल्ले देऊन ते राजकीयबद्दल तुमचा सल्ला घेत नाही, बाकी बऱ्याच गोष्टी घेतील ते हळूहळू घेतील. प्रस्थापित मराठे पडतील असं वाटतं का तुम्हाला? आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 आमदार उभं करण्याचा, त्याच्यातून काय साध्य होईल? त्यांच्यातून असं आता बॅलेटवरती येईल, ईव्हीएम जाईल, ईव्हीएम जाईल. नाही पण प्रस्थापित मराठे जे आहे घराणी शैवाल ज्यावर तुम्ही अटॅक करता ते पडतील का? पॉसिबिलिटी मला दिसते, त्याच्यामुळे पॉसिबिलिटी मला असताना दिसते तिथे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे उमेदवार जर एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उभे राहिले आरक्षणाच्या संदर्भानं, तर त्याचा बेनिफिट हा भाजपच्या बाजूनच भाजपलाच मिळेल अशी शक्यता बोलली जाते. काय आहे तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टिकोनातून केलंय त्याच्यामुळे असं तुम्ही सगळेजण तेच म्हणताय. तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही. मी असं म्हणतो हे जर सगळे वेगवेगळे लढले तर BJP 22%च्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही मान्यच करायला तयार नाही आहे. तर मी असं माझा आरोप आहे, तुमच्या मालकांवरती आरोप आहे. मी आरोपांचंच सांगतोय. कारण का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही. मी लाईव्ह आहे म्हणून आता सर सांगतो की भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये 10 लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत. मिटणार नाही. 5 जागेवरती NCP काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत. तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे. महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात. महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समझोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समझोता करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. ते आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल? मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून. गेले 20 वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत, मध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे. ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही मागणं आत्ता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही. त्यांचं ते पाहून घेतील. तुम्ही तुमचा क्लेम सांगा. शेवटी असं आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तर मी राष्ट्रवादीकडे मागू का? उभाटाकडे मागणार. शेवटी तेच आहे. आम्ही उभाटाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार. उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही. का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेला नाही. औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे.
तर माझ्याकडे 48 सीटांचा पर्याय खुला, एवढं लक्षात घ्या. इंडिपेंडेंट तयारी आहे का आणि काही यादी वगैरे घोषित करणार आहात का तुम्ही? मी आम्ही शेवटपर्यंत अप टू दी लास्ट युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अप टू लास्ट कधीपर्यंत असतात? शेवटचा फॉर्म भरतीवर भरेपर्यंत. महायुतीतले लोक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहणारच नाही. माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना. आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे, संजय राऊत. तो उद्धव ठाकरेंचा आहे, तो काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे? असं आता शंका यायला लागली का कोणाचे वकील पत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधी बोलतो? महायुतीतले लोक करतात. ते महायुतीतले करत नाहीत. काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा. मी आता म्हणणं आहे संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा हा शिवसेनेचा आहे. काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन केला आहे का? NCP जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे का? काँग्रेस असं म्हणतंय का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे? NCP असं म्हणते का? तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहेत की त्यांच्याबरोबर आमची भांडणंच नाही, आमची इंटरनल भांडणं आहेत. महायुतीने केलेला आहे, महायुतीतून आरोप केला जातोय की तुम्ही महाविकास आघाडीबरोबर राहणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते प्रवक्त्यांनी तुमचा आरोप केला की तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही, सोबत राहणार नाही. तो शिंदे गटाने केलं ना, त्यांना ते अपेक्षित पाहिजे ना. आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की जो मी रिपीट करत नाही. त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाही आहे एवढंच फक्त मी सांगतो. कोण आता स्वतःहून नाचतात त्याला मी काय करू? अकोल्याचा उमेदवार बदलला भाजप. बदलला कोण? बदलला नाही, त्यांच्या मुलाला कोणाला दिला? मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही. आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे. किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेसबरोबर समझोता करायला तयार आहे. तुम्ही ज्या जागा MBA मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ. अजून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. औरंगाबादची जागा पण मागणार बैठकीत? जिंकलेली जागा आहे, सोडणार कसं? खैरीने तर प्रचाराला सुरुवात केली. करू द्या, स्तंभही पूजन केलं. बाबा शिंदे गटातून पण संदीपान भोंगरे यांचं जवळपास नाव फिक्स होत शिंदे गटात. आम्हाला एकदमच सोपी झाली. मग तर जागा नाही मिळेल तर अपक्ष उमेदवार टाकणार? तरी आम्ही भांडणार त्या जागेसाठी. आम्ही सोड तास थोडी आहे पण ही जागा महत्वाची नाही. सोडली तर अपक्ष राहणार, मग तुमचा पक्ष उभा राहील पाहिजे. आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कॅन्डिडेट कोण आहे? गुलदस्त्यात आहे सध्या. नाही पण शेवटी कसं आहे तुमच्या या भूमिकेमुळे कन्फ्युजन फार आहे आणि तुमच्या प्रामाणिकपणाबद्दलच प्रश्नचिन्ह नको आहे. त्यांना करायचं नाही, भाजप आणि RSSचा शेवटी फायदा होईल अशी तुमच्या. त्यांनी माझं म्हणणं असं आहे, मग त्यांनी सगळ्यांनी असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा. काका त्यांनी त्यांनी 20 वेळा ते हा लढले त्यांच्याबरोबर आणि BJP थांबू शकलेले नाहीत. इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार? मी तुम्हाला सांगितलं ना गुलदस्त्यात आहे. काही होऊ शकत गुलदस्त्यात आहे. गुलदस्ता बराच दिवस लांबच झाला. काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे? तुम्ही कुठून उभे राहणार? ते मी अकोल्यात होतो. दोन ठिकाणी नाही एकच. यावेळेला काय परिस्थिती आहे? उमेदवारही आता नेमका चेंज झालाय, त्याचे परिणाम काय? तुमचं काम काय? काय सांगाल? मला पाडण्यासाठी दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला
आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं, तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा, नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगू बघा. बघा, चार पाच वेळा दंगली झाल्या, ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे. आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही. उद्याची बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? निमंत्रण आलंय का? कुठली बैठक? महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही, मला आम्हाला निमंत्रण नाही आहे उद्याच्या बैठकीचं. आम्हाला निमंत्रण नाही. सुजात आंबेडकर अमरावतीहून लढत आहेत, तिथल्या लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे पक्षामुळे आम्ही असं डिसाईड करू काय करायचं आणि काय नाही. हा ते तर आहेच, म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे. मी नाही दाखल केली आहे, सरकारने दाखल केलेली आहे की नाही 420 आणि फ्रॉडलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गव्हर्नमेंटनी केलं ते मी फक्त रिपीट केलं. तुम्ही जरांगी पाटलांना पाठिंबा देता, त्यांचा पाठिंबा मागताय, तो त्यांचा विषय द्यायचा की न द्यायचा. पण तुमचं काही बोलणं झालं नाही, माझं काहीच बोलणं झालं असं काही शिष्टमंडळ. त्यांनी मागेच जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठिंबा उभं राहा म्हणून. हे आमच्या पुरता इश्यू संपला तो. असं कारणामध्ये लिखित होत नाही. हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही BJP बरोबर बसणार नाही. काय बवाल झाला त्याच्यावरती, त्याच्यामुळे आपण ठरवले आता काही ह्या बोलायचं नाही असं. जरांगे पाटील यांच्याजवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात, ते सुद्धा त्यांना हाकलून देतात, मान अपमान करतात. पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट वाईट बोलतात, स्तुती पण करतात, त्यांना तुम्ही विचारा येतात ना काय जुळलंय का. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.